नमस्कार, टॉप 10 बुलेटिन मध्ये आपण सर्वांचं स्वागत. घेऊया 10 महत्त्वाच्या बातम्यांचा झटपट आढावा. हेमलकसामध्ये लोकबिरादरी प्रकल्पाच्या माध्यमातून लाखो आदिवासींच्या जीवनाला आधार देणाऱ्या सेवेच्या प्रकल्पाला आज 48 वर्ष पूर्ण झाले आहे. या सेवेनं आता 49व्या वर्षी पदार्पण केलेलं आहे. दिवंगत ज्येष्ठ समाजसेवक बाबा आमटेंच्या प्रेरणेतनं उभे राहिलेल्या या प्रकल्पातून डॉक्टर प्रकाश आमटे आणि डॉक्टर मंदागिनी आमटेंसह आमटे कुटुंबियांची चौथी पिढी या प्रकल्पातून आता आरोग्य, शिक्षण, शेती या कार्याच्या माध्यमातून आदिवासींना सेवा देते आहे. पुढचे 4 दिवस या प्रकल्पामध्ये आमटे आठवडा साजरा होणार आहे. महिला सुरक्षेच्या दिशेनं आणखी एक पाऊल टाकत महाविकास आघाडी सरकारनं काल विधानसभेमध्ये एकमतानं शक्ती विधेयक मंजूर केलं. हे विधेयक एकमतानं मंजूर करण्यात आलं. या विधेयकामध्ये शिक्षेच्या कक्षेमध्ये पुरुषांबरोबरच महिला आणि तृतीयपंथीयांनाही आणलं गेलंय. महाराष्ट्रातील ओमिक्रॉन बाधितांची संख्या 88 पोहोचली आहे. मुंबईमध्ये ऑक्टोबर महिन्यानंतर प्रथमच 600 जास्त तर महाराष्ट्रामध्ये 1000 जास्त कोरोना रुग्ण आढळून आले. त्याच पार्श्वभूमीवर मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गुरुवारला रात्री टास्क फोर्सची तातडीची बैठक घेतली असून राज्य सरकार आज नवीन नियमावली जाहीर करणार आहे. मुंबईमध्ये नवीन व्हेरियंट असलेल्या ओमिक्रॉनचे रुग्ण आढळून येत आहेत. काल मुंबईमध्ये परदेश प्रवास केलेले 5 प्रवासी विमानतळावरील चाचण्यांमध्ये ओमिक्रॉन पॉझिटिव्ह आढळून आल्यात. आणि सोलापूरमध्ये ड्रेनेज लाईनचे काम करत असताना झालेल्या दुर्घटनेमध्ये मृताचा आकडा वाढलाय. एकूण 6 लोक या ड्रेनेजमध्ये पडले होते. त्यातील 4 गुदमरून मृत्यू झाल्याची दुर्दैवी घटना घडली आहे अशी माहिती पोलीस उपायुक्त डॉक्टर वैशाली कडूकर यांनी दिली आहे. त्यामुळे सोलापूरमध्ये सध्या शोकाकुल वातावरण आहे. तर सुरुवातीला आधी 1 मजूर ड्रेनेजमध्ये गेला होता. त्याचा शोध घेण्यासाठी इतर 5 मजूर गेले होते. मात्र त्यांच्यावरही काळानं घाला घातलाय. यांनाही बाहेर येता आलं नाही. आम आदमी पार्टीचे प्रदेश प्रवक्ते जितेंद्र भावे यांना अटक करण्यात आली आहे. महिला शिक्षण अधिकाऱ्यांबाबत वादग्रस्त वक्तव्य केल्याप्रकरणी जितेंद्र भावे यांच्यावर अटकेची कारवाई करण्यात आली आहे. त्यांना नाशिकमधून ताब्यात घेण्यात आलं. केंद्रीय गृहमंत्री अमित शहा यांच्यानंतर संरक्षण मंत्री राजनाथ सिंग उत्तर महाराष्ट्र दौऱ्यावर येणार आहेत. राज्यामध्ये 8 दिवसात दुसरा मोठा केंद्रीय मंत्री येणार असल्यानं हालचालींना आज वेग आलाय. केंद्रीय मंत्री राजनाथ सिंग धुळे जिल्ह्यातील दोंडा इसामध्ये येणार आहेत. इथे राजनाथ सिंग त्यांच्या उपस्थितीत विविध विकास कामांचे लोकार्पण होणार आहे. सोबतच छत्रपती शिवाजी महाराज आणि राणा प्रताप यांच्या स्मारकाचं उद्घाटन होणार आहे. त्यानंतरच सभा होणार असल्याची माहिती आहे. राज्य विधिमंडळाच्या हिवाळी अधिवेशनाचा आज 3रा दिवस आहे. तर हिवाळी अधिवेशन 28 डिसेंबर 2021 रोजी संपणार आहे. आज विधानसभेचे विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस आणि विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांच्यासह भाजपा नेते ठाकरे सरकारवर आजही हल्लाबोल करण्याची शक्यता आहे. तर चंद्रकांत पाटील हे आज पेपरफुटी प्रकरणी ठाकरे सरकारविरोधात आक्रमक भूमिका घेणार असल्याचा अंदाज आहे. उस्मानाबाद जिल्ह्यातील कळंब तालुक्यातील मोहा येथील 31 पिता आणि त्यांचा 2 मुलगा याचा ओमिक्रॉन अहवाल पॉझिटिव्ह आलाय. मोहा येथील व्यक्ती घाणा देशातून आली होती आणि त्यांना आणि त्यांच्या 2 मुलाला या अगोदर कोरोनाची लागण देखील झालेली होती. सारा अली खान, अक्षय कुमार आणि धनुष यांचा अतरंगी रे हा सिनेमा 24 डिसेंबरला प्रदर्शित होत आहे. गुरुवारला या सिनेमाचं ट्रेलर रिलीज झालाय. तर या सिनेमाचे दिग्दर्शन आनंद एल राय यांनी केलंय. याआधी आनंद राय यांनी रांजना, तनुवेट्स, मनू यांसारखे सुपरहिट सिनेमांचं दिग्दर्शन केलं होतं. या सिनेमातील गाणी इर्शाद कमील यांनी लिहिली असून AR रहमान यांनी संगीत दिलंय. लसीचा बुस्टर डोस घेतला असला तरी गर्दी टाळा असं आवाहन व्हाईट हाऊसचे मुख्य आरोग्य सल्लागार डॉक्टर अँथनी फाउची यांनी दिलाय. फाउची यांनी 40 जास्त लोकांची गर्दी टाळण्याचा सल्ला दिलाय. टॉप 10 बुलेटिन मध्ये आता वेळ झाली आहे इथेच थांबण्याची. पुढील बातम्यांसाठी आणि नवनवीन ताज्या अपडेट्स साठी पाहत राहा महाराष्ट्र TV 24. नमस्कार.